मंडळी, कोकणात फिरायला जायचंय 2-3 दिवसांसाठी. मग पुणे मुंबईच्या जवळचं ठिकाण दिव्यागर. ओके, चला मग सफर करूया. मित्रांनो, 3 दिवसांची दिव्यागर जवळची ट्रिप कशी प्लॅन करायची हे मी तुम्हाला सांगतो. पहिला दिवस दिव्यागर आणि तिथील बीच, दिव्यागरचा मस्त समुद्रकिनारा, तिथली हॉटेल्स, तिथली मंदिरं, एक्सेट्रा. दुसरा दिवस म्हणजे दिव्यागरपासून सागरी महामार्गाने बरडखोलचं फिश मार्केट, कोंडेवली आरावीचा सुंदर असा बीच, श्रीवर्धनचा बीच आणि हरिहरेश्वरचं मंदिर आणि मस्त असा समुद्रकिनारा, हा तुमचा दुसरा दिवस असेल. दिवस तिसरा, तिसऱ्या दिवशी दिव्यागरपासून उलट बाजूला वेळस आगर, त्याच्यानंतर आदगाव, दिघी पोर्ट किंवा दिघी बंदर, तिथपासून फेरी राईड आणि मुरुड जंजरा हा किल्ला. हे छानपैकी सगळं तुम्ही 3 दिवसांमध्ये कम्प्लीट करू शकता. ते कसं केलेलं आहे पाहा व्हिडिओमध्ये. आम्ही दिव्यागर येथील एक्सॉटिका रिसॉर्टमध्ये राहिलो. माडांच्या सानिध्यातील हा निसर्ग केवळ प्रतिमच. रम्य सकाळीच आम्ही दिव्यागरचा बीच पाहिला. निळाशार लाटांमध्ये खेळत 3 तास कसे गेले हे कळलंच नाही. एक लोकप्रिय असणारा हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज आहे. नंतर तिथून निघून सुवर्ण गणेश मंदिर व रूपनारायण मंदिर ही देवालये पाहिली, प्रसन्न मनाने दर्शन घेतलं आणि पहिला दिवस कसा संपला हे कळलंच नाही. यावर मी पूर्णपणे एक व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा. डे 2, दुसऱ्या दिवशी आम्ही सागराच्या कडेने मनमोहक निसर्गाचे नजारे पाहत कोंडेवली आरावीच्या बीचवरती पोहोचलो. पार्किंगची व्यवस्था असणारा हा बीच अगदी रस्त्यालगतच आहे. हाही बीच तितकाच नैसर्गिक विस्तीर्ण पसरलेला आहे. पुढे थोडा प्रवास करून श्रीवर्धन या तालुक्याच्या गावातील समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो. नमस्कार मित्रांनो, सोमनाथ नागोडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मित्रांनो, दर शनिवारी लाईफस्टाईल आणि पर्यटनाचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत असतो. आज मी आलो आहे कोकणामध्ये आणि कोकणामध्ये मी आहे श्रीवर्धनच्या या सुंदर अशा बीचला. आपण सकाळी सुरुवात केली होती तेव्हा आपण दिव्यागरवरून हरिहरेश्वर हा सागरी महामार्ग ट्राय करत आपण आता श्रीवर्धनला आलेलो आहोत. श्रीवर्धनची खासियत काय आहे मित्रांनो, तर श्रीवर्धन हे तालुक्याचं ठिकाण आहे. तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं गाव मोठं आहे, भरपूर हॉटेल्स आणि होमस्टे किंवा वाडीसारखी रिसॉर्ट्स या ठिकाणी आहेत, जिथे आपण असल कोकणी आज जीवनाचा आनंद घेऊ शकतो. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी डोंगर आहे आणि डोंगराच्या खाली काही गावं आहेत, वस्ती आहे, वाड्या आहेत आणि त्याच्यानंतर श्रीवर्धनचा हा सुंदर असा बीच आहे. मस्त वाटतंय श्रीवर्धनच्या वॉकवेजवरती ही बाके आहेत आणि इकडे बसायला मस्त झाडींमध्ये खूप छान वाटतंय. मस्त झाडी आहे आणि हा जो समुद्राचा नजारा पाहायची मजा आहे ना इथून, आहा खरंच मस्त. हे पेशव्यांचं गाव या समुद्रकिनाऱ्यावर बसण्यासाठी चालण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. येथे आम्ही भरपूर फिरलो. प्रत्येकी बीचचा एक फील असतो, तो आम्ही इथेही अनुभवला. अखेर हरिहरेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासात बरडखोलच्या फिश मार्केटमधून मासे खरेदी केले आणि अशा तऱ्हेने आमचा दुसराही दिवस आनंदात संपला. हे दिवस पावसाळ्याचे, आम्ही दिव्यागरला मुक्कामी असताना एक ऑफबीट राईड करायचं ठरवलं. दिव्यागर बोर्ली पंचायतमार्गे आम्ही वेळासागरला पोहोचलो. तो मस्त असा समुद्रकिनारा पाहिला. स्वच्छ सुंदर पांढऱ्या वाळूमधला हा समुद्रकिनारा एकदम भाऊ खाऊन जातो. या समुद्रकिनाऱ्यावर पुढच्या भागामध्ये एक आगळं वेगळं खडकामध्ये एक छोटंसं मंदिर आहे, ते पाहण्यासारखं आहे. इतका सुंदर बीच खूप दिवसांनी मी पाहिलाय. इकडे फार हॉटेल्स नाही आहेत पण बीच इतका सुंदर आहे, खूप कमी गर्दीचा
मस्त बीच आहे. तेथून पुढे निघालो. आता ही पूर्णपणे सफर समुद्राच्या कडेच्या रोडने होणार होती. हा सुंदर नजारा गाडीतून पाहतच आम्ही पुढे आदगावच्या कोळीवाड्याला पोहोचलो. आदगावचा कोळीवाडा, येथून मासेमारीच्या बोटी, कोळी बांधवांची घरे, टिपिकल मंदिर आणि एक छानसं कोकणी गाव पाहायला मिळतं. हा बीच तुम्हाला वेळासागरवरून दिघीकडे जाताना लागेल, म्हणजे आदगाव याच्या पुढचा बीच आहे. हा खूप सुंदर बीच आहे आदगावचा, पण त्याच्या अगोदर आदगावचा कोळीवाड्याचा हा छोटासा बीच आहे. याच डोंगराच्या कडेने आपण रोड क्रॉस करून पुढे गेलो तर 5 मिनिटात आपण आदगावच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचतो. आदगाव एक सुंदर असा छान कमी वर्दळीचा समुद्र किनारा. एका गावच्या अंगणात छोटेखानी वाटणारा हा समुद्र किनारा अगदी सुरेख आहे. पांढऱ्या रेतीच्या या स्वच्छ समुद्र किनाऱ्यावर उतरून चालावं असं वाटलं नाही तर नवलच. आज मी आलेलो आहे आदगावच्या बीचला, दिव्यागर जवळ. दिव्यागर वरून जेव्हा आपण दिघीसाठी निघतो तेव्हा दिघी पोर्टला जाताना आपल्याला आदगाव हे गाव लागतं. त्याच्या अगोदर आदगाव कोळीवाड्याचा बीच लागतो आणि त्याच्यानंतर हे आदगाव आहे आणि या आदगावचा हा सुंदर बीच आहे. या ठिकाणी फिशिंगच्या बोटी तुम्हाला दिसत आहेत आणि या फिशिंगच्या बोटीबरोबरच मुलं खेळताना दिसत आहेत. मस्त लाटा आहेत, सनसेट आहे आणि या सनसेटबरोबर हे खडक पण आहेत. हे सगळं तुम्हाला इथे येऊन पाहता येईल, एन्जॉय करता येईल. गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करून येथे मस्तपैकी बीच वॉक घेतला. बराच वेळ येथे मज्जा केली. मग पुढे निघून समुद्राच्या रोडनेच सफर सुरू ठेवत एक एक गाव व तेथील बीचचा फील घेतला. पुढे जात राहिलो. जंगलाचा रोड, डोंगराचा रोड, वळणावळणातून, हिरव्या गर्द झाडीतून आणि समुद्र एका कडेला आणि दुसऱ्या बाजूला डोंगरातून जाणारा हा रस्ता एकदम मन प्रसन्न करून टाकतो. पहिल्यांदा वेळासागर, नंतर आपल्याला लागेल आदगावचा कोळीवाडा, त्याच्यानंतर आदगावचा बीच आणि त्याच्यानंतर सुंदर असा सर्वा बीच लागेल आणि सर्वा बीच नंतर हा सुंदर डोंगर रोड आणि या बाजूला, माझ्या मागच्या बाजूला समुद्र, असा काहीसा सुंदर नजारा आहे. सकाळच्या 7 वाजता एकदम अप्रतिम असा फील येतोय. खरं तर ढग आलेले, थोडस पावसाचं वातावरण आहे, परंतु मागे जो नजारा आहे या डोंगरावरून, म्हणजे हिरवागार डोंगर आणि या बाजूला समुद्र, खूप सुंदर असा नजारा आहे. सर्वा गाव नंतर दिघीकडे जाताना हा तुम्हाला नजारा पाहता येईल. आणि गाडीतूनच ही सगळी निसर्ग चित्रे पाहण्याची मज्जा तर काही औरच असते. येथील छोट्या डोंगराच्या वळण्यावरून समुद्रात डुबकी मारणारा सूर्य पाहणं एकदम जबरदस्त अनुभव असतो. या रोडने समुद्र पाहत तुम्ही गाडी चालवत असताना हा रस्ता संपूच नये असं काहीतरी वाटतं. आणखी पुढे जात राहिलो. घाटाच्या उतारावरून दिघी गावचं मस्त दर्शन घेतलं. पाणी आणि डोंगराच्या मध्ये या गावांच्या घरांची गर्दी दिसते. मित्रांनो, माझ्या मागे जे दिसते ते आहे दिघी पोर्ट किंवा दिघी गाव. आणि या दिघी गावातूनच दिघी पोर्टला जाता येतं. या दिघीमधून अजून काय तुम्हाला जवळ पाहण्यासारखं आहे तर इथून फेरी बोट जातात ज्या त्या डोंगरावरती. जे गाव दिसते ते आहे राजापुरी गाव आणि राजापुरी गावातूनच परत छोट्या बोटीने तुम्हाला मुरुड जंजिरा हा किल्ला पाहता येतो. त्यामुळे तुम्हाला मुरुड जंजिरा किल्ला पाहायचा असेल तर फेरी बोटने दिघीतून तुम्हाला मुरुड जंजिराला जाता येतं या ठिकाणाहून. म्हणून दिघी त्यासाठी खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. येथे जात असताना डांबरी रस्त्यावर सुकी मासळी वाळायला घातलेली नेहमी दिसते. याच दिघी गावातून पुढे आल्यास आपण जेट्टीजवळ पोहोचतो आणि मस्त मग बोटीमध्ये गाडी उतरवली.
रीतसर तिकीट काढून या बोटीच्या सफारीचा आनंद लुटला. मस्त होता तो. जबरदस्त अथांग पाण्याच्या जलाशयावर मोठमोठ्या वाहनांना स्वतःच्या खांद्यावर घेऊन जाणारी ही दिघी क्वीन मोठ्या डौलात चालत होती. या जेट्टीने अगरदांडा आणि दिघी ही दोन गावे जोडली जातात. हा अनुभव माझ्यासारख्या नवपर्यटकांसाठी एकदम आनंद देणाराच आहे. सुंदर झाडीतून जाणारा हा निसर्गरम्य रस्ता आहे. पुढे उजवीकडे वळण्यावरच कॉर्नरवरच एक छान अशी ऐतिहासिक इमारत तुमचं स्वागत करते. ती पाहण्यासारखी आहे. पुढे पाण्याच्या कडेने हा निसर्गाचा नजारा पाहतच आपण टिपिकल कोकणी कोळीवाड्यातून ती घरं पाहत पाहत तिकडून पुढे जात राहतो. हाच नजारा पाहत पाहत आपण गावाच्या शेवटी पोहोचतो आणि तिथपासून तुम्हाला मस्तपैकी किल्ल्याचं दर्शन घेता येतं. मित्रांनो, आत्ता माझ्या मागे दिसतोय तो मुरुड जंजिरा किल्ला आणि आम्ही आता राजापुरीमधून हा किल्ला पाहायला आलोय. खरं तर लॉकडाऊनमुळे हा किल्ला बंद आहे. किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला छोट्या बोटीने पुढे तिकीट काढून त्या किल्ल्याला जावं लागतं आणि मग किल्ला पाहता येतो. आता लॉकडाऊनमुळे हा किल्ला आपण पाहू नाही शकत आहे, परंतु न चुकवा, जरूर पाहावा असा हा अजिंक्य किल्ला म्हणजेच मुरुड जंजिरा. दिव्यागरपासून जंजिरापर्यंत हा जो प्रवास आहे हा अत्यंत जबरदस्त आहे. समुद्राच्या कडेने जाणारा रोड, फेरी राईडची मजा ही न चुकवावी अशीच आहे. आणि आम्ही ती सैर करून आलोय आणि आता फेरीमध्ये गाडी टाकून मस्त परत दिघीला निघालेलो आहोत. मस्त नजारा आहे, ढग आहेत आजूबाजूला आणि छान वाटते. तर मंडळी, ही होती दिव्यागर आणि आसपासच्या सर्व पर्यटन स्थळांची सफारी. आवडली ना? मग सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, निसर्ग पहा, फिरत रहा, शिकत रहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत रहा. पाहत रहा माझा चॅनल सोमनाथ नागवडे.